गाडी आता घनदाट अरण्यातून जाणाऱ्या एकाकी रस्त्यावरून चालली होती। राजेशने आपली गोष्ट सुरू केली। 2 वर्षांपूर्वी गावावरून एसटीने परतत होतो। गाडी खचाखच भरली होती। मला कशीबशी शेवटची सीट मिळाली। मागच्या सीटवर खावे लागणारे टक्के टोणपे, त्यातच असह्य उकाडा, जीव अगदी कासावीस झाला। घरातले सांगत असूनही आधीच रिझर्वेशन न केल्याबद्दल स्वतःलाच शिव्या दिल्या। आता पुढचे 8-10 तास हा त्रास सहन करण्यावाचून काय पर्याय होता। गाडी संगमेश्वरला थांबली। काही माणसे आत आली। ती रिझर्वेशनवाली असावी। त्यापैकी एका मध्यमवयीन माणसाकडे चांगलं पुढच्या विंडो सीटचं आरक्षण असतानाही त्याने ती सीट माझ्या शेजारच्या एका ज्येष्ठ नागरिकाला देऊ केली आणि स्वतः मात्र माझ्या शेजारी येऊन बसला। मी असतो तर असं कधीच केलं नसतं। किती भयानक उकडतंय मागे आणि रस्त्यावरच्या खड्ड्यांनी तर उतच आणलाय। मागच्या तासाभराच्या प्रवासात इतके गचके खाल्लेत की पोटातील जठर, यकृत, आतडी बितडी सगळी एकमेकात गुंतून पडली असतील की काय असं वाटतंय। त्यात अजून 9-10 तासांचा प्रवास बाकी आहे हे आठवून पोटात गोळा उठतोय तो वेगळा। मानलं तुम्हाला राव, तुमच्या चांगुलपणाची हद्द झाली, मी त्या माणसाला म्हटलं। तो गूढ हसला, दबक्या आवाजात म्हणाला, मी त्या आजोबांना माझी सीट दिली यात खरं तर माझाच स्वार्थ आहे। तो कसा काय, मी विचारलं। या जुन्या बसगाड्यांमध्ये आपत्कालीन दरवाजा कुठे असतो? अगदी आपण आता बसलो आहोत त्याच्या मागे। म्हणजे काही आणीबाणी ओढवली तर सुटकेचा मार्ग अगदी आपल्या जवळ असेल, त्याने स्पष्टीकरण दिलं। अहो, पण मुळात तो आपत्कालीन दरवाजा वापरावा लागेल अशी आणीबाणी ओढवतेच किती वेळा? आतापर्यंत हे दार किंवा खिडकी इतक्या कमी वेळा उघडावी लागली असेल की खरोखर आणीबाणी झाली तर ऐनवेळी ती उघडेल की नाही याचीच गॅरंटी देता येत नाही, मी म्हटलं। खरंय तुमचं, पण वाईट वेळ काही सांगून येत नाही आणि बुडत्याला काडीचा आधारही पुरेसा असतो। माझी ओळख गुप्त ठेवण्याचे वचन देत असाल तर तुम्हाला एक भयचकित करणारा किस्सा सांगतो। म्हणजे खड्डे आणि उकाडा यांकडे दुर्लक्ष होईल आणि वेळही घालवता येईल। नक्कीच नक्कीच आवडेल मला। मी ही गोष्ट तुम्ही मला सांगितलीत याबद्दल कोणालाच सांगणार नाही, वचन देतो, मी हसत म्हटलं आणि तो तशाच दबक्या आवाजात सांगू लागला। ऑगस्ट महिना होता। कोकणात त्यावेळी असतो तसाच मुसळधार पाऊस बरसत होता। मला एका कामानिमित्त मुंबईला यायचे होते। मी रत्नागिरीवरून दुपारची राजापूर मुंबई एसटी पकडली। गाडीत बऱ्यापैकी प्रवासी होते, पण सुटसुटीत बसायला जागाही होती। पावसाचा मारा, खड्ड्यांनी भरलेले रस्ते, खिडक्या बंद, त्यामुळे बाहेर डोकावण्यासारखंही नाही। प्रचंड कंटाळा येऊ लागला, पण करणार काय, पाऊस थांबायलाच तयार नव्हता। डोंगरांनी जणू काळ्या मेघांची घागरच डोक्यावर ओतून घेतली असावी आणि तिथून ते पाणी धबधबे प्रपाताचं रूप घेऊन ओढ्यांमधून नद्यांना जाऊन भेटत होतं। उन्हाळ्यात आटून इतकंसं तोंड करून बसलेल्या सगळ्या नद्या दुथडी भरून वाहत होत्या। नदी पुलावरून गाडी जाऊ लागली की मातकट पाण्याचा तो लोंढा पाहून तोंडचं पाणी पळायचं। पुलांना बसणारे हादरे गाडीतही जाणवायचे। कोंडीमुळे अशा एखाद्या पुलावर गाडी थांबली की जीव भेदरून जायचा। गाडीतून उतरून धावतच पूल पार करावा आणि गाडी पल्ल्याड आली की पुन्हा येऊन बसावं असे खुळचट विचार येऊ लागले। तसा मी पाण्याला भीतभीत नाही हा। आमच्या बावनदीत पोहून भर पावसात मी आजही पैलतीर गाठू शकतो, पण तुम्ही कितीही वस्ताद असलात तरी आग आणि पाण्याशी खेळणं वाईटच, वेळ काय सांगून येत नाही। याच धाकधुकीत अंधारून आलं। गाडी बरीच लेट झाली होती। मध्यरात्रीनंतरच आपण मुंबईला पोचणार याची खात्री झाली। आता बाहेरचं पुराचं तांडव दिसत नव्हतं तेच बरं, पण पाऊस पाण्याच्या त्या रोरावणाऱ्या आवाजाला कोण रोखणार। गाडीतली सगळीच माणसं वैतागली होती। कंडक्टरही कंटाळून आपल्या सीटवर पेंगत होता। मी उंच पुरा असल्याने सीटवर माझं अंग मावत नाही। मी मागे नजर टाकली, मागची लांबच लांब सीट रिकामीच होती। तिथे गेलो आणि आंबलेलं अंग झोकून दिलं। त्या वादळ वाऱ्याच्या तांडवातही बरी झोप लागली। जाग आली ते एका भयंकर कडकडाटाने। वाटलं गाडीवरच वीज कोसळली की काय, पण बाकीचे सारे दिवे बंद करून झोपलेलेच होते। मी सीटचा आधार घेत ड्रायव्हरच्या केबिनजवळ पोचलो। भाऊ काय झालं, कुठे पोचलो, मी विचारलं। महाडालं बहुतेक,
पावसाला जणू येडच लागलंय बघा, इतकं बरसायचं असतं व्हय, पुढचं काय बी दिसत नाही, ड्रायव्हर कुरकुरला. मी जरा वाकून काचेबाहेर पाहिलं. सतत फिरणारे वायपर्स, मुसळधार पाऊस आणि अंधार, खरंच बाहेरचं काहीही दिसत नव्हतं. या अशा परिस्थितीत हे ड्रायव्हर्स गाडी चालवतात म्हणजे कमालच. आमच्या पुढेही बऱ्याच गाड्या होत्या. पुढे पूल असल्याने सर्वांचीच गती मंदावली होती. एकाएकी आमच्यापासून 50 मीटर अंतरावर असलेल्या एसटीचे मागचे दिवे दिसणं बंद झालं. पाठोपाठ मोठा आवाज झाला. काय घडलं काही कळेच ना. नंतर त्यामागे असलेली सुमोही एकाएकी पुढच्या अंधारात गडपत झाली. ड्रायव्हरने स्पीड कमी केला, परंतु निमिषभरातच हेडलाईट्सच्या उजेडात पुलाचा तुटलेला भाग दिसला. अवघा 5-10 मीटरवर ड्रायव्हरने ब्रेक मारण्याचा प्रयत्न केला, पण तोपर्यंत गाडीची पुढची चाकं त्या तुटलेल्या कड्यावरून खाली गेली होती. मी रिकाम्या मार्गिकेतून मागे जाण्याचा प्रयत्न केला, पण एव्हाना गाडी पूर्ण अधांतरी तरंगू लागली. पुराच्या पाण्याने फुगलेल्या त्या काळ्याशार डोहात जलसमाधी घेण्यापूर्वीचे ते अखेरचे काही क्षण मला अजूनही आठवतात. एखाद्या अवकाशयानात बसलो असल्याप्रमाणे एकाएकी सर्व प्रवासी त्यांचे सामान तरंगू लागले. मी तर तरंगत थेट मागच्या आपत्कालीन दारावरच आदळलो. त्याचवेळी अचानक गाडीतले दिवेही लागले. झोपलेल्या प्रवाशांना आपण जागे आहोत की स्वप्नात हेच कळेना, पण क्षणार्धातच हा विलक्षण आभास एका हृदय द्रावक वास्तवात बदलला. एसटी नदीच्या पृष्ठभागावर आदळली. संपूर्ण लाल डबा किंकाळ्या अकांताने भरून गेला. दिवेही गेले. गाडी प्रथम पाण्याच्या मुसंडीबरोबर पुढे जाऊ लागली, मग बुडू लागली. लोकांना जीव वाचवण्याचा वेळही मिळाला नाही. खिडक्यांमधून ड्रायव्हर समोरच्या चक्काचूर झालेल्या केबिनमधून पाण्याचा लोंढा आत आला, पण माझ्या सुदैवाने पाण्यावर गाडी आदळताना प्रचंड हादरा बसून मागचे आपत्कालीन दार उघडले होते. मला बाहेर पडण्याची संधी मिळाली. बाकीचे कमनशिबी जीव मात्र तिथपर्यंत पोचूही शकले नाहीत. मी बाहेर पडलो आणि त्या वेगवान प्रवाहाच्या तावडीत सापडून अक्षरशः घुसळला जाऊ लागलो. आमची गाडी माझ्या समोरून दूर दूर जात शेवटी त्या काळ्या कुट्ट पाण्याखाली दिसेनाशी झाली. बुडत चाललेल्याच्या डोळ्यात दिसावा तसा केविलवाणा भाव त्या लालपरीच्या निस्तेज होत चाललेल्या हेडलाईट्समध्ये जाणवत होता. अखेर ती पूर्णतः बुडाली आणि लाटांच्या तडाख्यात सापडलेला मी आता वाहत पुलापासून दूर दूर चाललो होतो. मला उत्तम पोहता येतं, पण त्याचा इथे काही उपयोग नव्हता. सुनामीच्या लाटांवर स्वार होता येत नाही. त्या लाटा आणि माझं नशीब जिथे नेतील तिथे वाहत चाललो होतो. नख शिखांत भिजलेलो, आदळण्यामुळे मुकामार लागलेला, आता दगडधोंड्यावर आपटत जात असल्यामुळे खरचटलेलं, नाकातोंडात पाणी गेलेलं आणि त्यात पायांना थारा नाही. मरण्याआधी देवा क्षणभर तरी थांबून घरच्यांना आठवू दे म्हणून मनातल्या मनात प्रार्थना करत होतो. मिनिटांगणिक आणखी पुढे पुढे वाहत चाललो होतो. पूल तर बराच मागे पडला. बराच वेळ मी लाटांखाली असायचो, बाहेर यायचो तेव्हा फेसाळते पाणीच पाणी आणि अंधारात बुडलेला किनारा दिसायचा. माझ्यासोबत इतरही अनेक वस्तू त्या पुराच्या पाण्यात वाहत होत्या. त्यांपैकी काही हाती लागायच्या नाहीत, ज्या लागायच्या त्या तकलादू असायच्या, त्यांचा आधार घेण्यासारखा नसायचा. सतत पाण्यात खालीवर घुसळत जात असल्याकारणाने माझा दम निघत चालला होता. पायात तर जीवच नव्हता. आता पुन्हा कुठली तरी लाट खाली ओढून नेईल आणि मग वर येणं शक्यच होणार नाही असा क्षण आला. पुराच्या पाण्यासोबत वाहून आलेल्या आणि तळाशी चाऱ्यासाठी दबा धरून बसलेल्या महाकाय मासोळ्यांचा घास बनण्यासाठी मी शेवटची बुडी घेणार इतक्यात वाहत आलेले एक प्रचंड झाडत हाताशी लागले. अंधारात त्या झाडाच्या आकाराचा अंदाज येत नव्हता, पण लाटांशी झगडत शरीरातील होतं नव्हतं ते सगळं बळ पणाला लावून मी स्वतःला कंबरेपर्यंत वर खेचलं. आता माझं जगणं मरणं त्या मोकाट वाहत जाणाऱ्या झाडाच्या भरवशावर होतं. ते जाईल तिथे जायचं, ते आदळेल त्यावर आदळायचं. वरून पाऊस थांबायला तयारच नव्हता. त्या जीवनमरणाच्या क्षणीही एक सुटपुटता विचार मनात येऊन गेला. इतकं पाणी दरवर्षी बरसत असतानाही अर्धा महाराष्ट्र पाणी टंचाईने का ग्रस्त असतो. असो, अचानक हाताला काही लिबलिबीत लागलं. नीट पहावं म्हणून जवळ गेलो तर ते हातालाच वेढा देऊ लागलं. साप, माझी बोबडीच वळली. बिळांमध्ये पुराचं पाणी शिरून बेघर झालेले आणि दिशाहीन वाहत चाललेले कित्येक साप माझ्यासारखे त्या प्रचंड वृक्षाच्या आश्रयाला येत होते.
पण त्यांची अवस्था ही गलितगात्र झालेल्या पिळलेल्या धुण्यापेक्षा वेगळी नव्हती. दंश करण्याइतपतही जोर त्यांच्यात नव्हता. माझ्यासारखेच तेही त्या वृक्षाचा आधार घेत निरंतर वाहत चालले होते. असे काही तास गेले. अचानक लाटांचा आवाज प्रचंड वाढला. मी झाडावर स्वतःला आणखी वर खेचून अंदाज घेतला. प्रवाहात पुढे काही अंतरावर धुकं पसरलं होतं. भर पावसात धुकं थोडा वेळ गेला समजायला, पण कळलं तेव्हा पायांखालची जमीनच सरकली. नव्हे, ती तर आधीच सरकली होती. होता तो फक्त वाहवत जाणाऱ्या झाडाचा आधार, पण तोही आता सुटणार होता, कारण ते धुकं नसून वेगाने खाली जाणाऱ्या प्रवाहाचे तुषार होते. होय, मी एका कड्यापर्यंत पोचलो होतो. उफणलेली नदी त्या कड्यावरून खाली उडी घेत होती. आता झाडाला पकडून ठेवणं धोक्याचं होतं. वरून खाली गेल्यावर तेच झाड डोक्यावर पडलं तर पाण्यातच चिरडून मरायचो. कडाजवळ येताच मी झाडाला सोडून दिलं. डोळे मिटून घेतले. तुफान वेगात खाली जाऊ लागलो. जवळपास 20 फूट तळाखाली गेलो आणि पुन्हा वर आलो. नशिबाने जिवंत होतो. पुन्हा तेच निराधार वाहत जाणं नशिबी. पण पावसाने आता उसंत घेतली होती. तो थांबला नसला तरी त्याचा वेग कमी झाला होता. नदीचे पात्रही रोडावले होते. हा कुठला तरी रानटी भाग होता. दोन्ही किनाऱ्यांवर खारफुटीसारखी झुडपं माजली होती. तिथपर्यंत पोचलो तर पुढे किनारा गाठता येईल. माझ्या जीवात जीव आला. पोटात पाण्याशिवाय काहीच नव्हतं. संपूर्ण ताकद एकत्र करून हातपाय मारले. मी किनाऱ्याकडे जाण्याचा प्रयत्न करत होतो, पण लाटा पुढे ढकलत होत्या. शेवटी एकदाची एक फांदी हाताला लागलीच. मी देवानेच मदतीचा हात दिल्यासारखा बराच वेळ त्या फांदीला लटकत राहिलो. मग पुन्हा सारी शक्तीपणाला लावून अखेर त्या झाडावर चढलोच. कितीतरी तासांनी प्रथमच पूर्ण शरीर पाण्याबाहेर आलं होतं. झाडाला कवटाळून तिथेच बराच वेळ बसलो. मध्येच पुन्हा एक मुसळधार सर येऊन गेली. ती फांदी पाण्याच्या पृष्ठभागापासून फक्त 3-1 फूट उंचीवर होती. मी जरा उभं राहून आसपास पाहिलं. किनारा कुठेच नव्हता. एकाला एक लागून निबीड दाट सगळीच खारफुटीची झाडं, अर्ध्यापेक्षा जास्त पाण्यात बुडालेली. त्यांची वर आलेली तीक्ष्ण मुळं भाल्यासारखी वाटायची. त्या मिट्ट अंधारात, तुफानी पावसात तो भाग नरकासारखा भयाण वाटत होता. उजाडेपर्यंत तरी तिथेच थांबणं भाग होतं, नाहीतर निसरड्या फांद्यांवरून पाय घसरायचा आणि पुन्हा वाहत जाणं नशिबी यायचं. यावेळी तर थेट समुद्रापर्यंतच. मी त्या झाडावरच कुडकुडत थांबलो. कपड्यांच्या चिंध्या झाल्या होत्या. ओलं असताना पाण्यापेक्षा पाण्याबाहेर अधिक थंडी जाणवते. मी अंग आकसून घेतलं. बधीर झालेलं शरीर दुखू लागलं. जखमांचा अंदाज घेतला. हातापायांवर मिळून 20 जास्त जखमा होत्या. रक्त वाहून धुवून गेल्यामुळे आतलं पांढरं फटक मांस त्या अंधारातही दिसत होतं. वरून राजाला दया आली आणि पहाट होता होता पाऊस थांबला. जरा दिसू लागलं की या खारफुटीच्या भुलभुलैयातून स्वतःला बाहेर काढायचं असं ठरवलं. तेवढ्यातच पाण्यात काहीतरी पडल्याचा आवाज आला. मी प्रवाहाकडे नीट पाहिलं. पलीकडच्या किनाऱ्यावरून राखाडी रंगाची ओंडक्यासारखी वस्तू प्रवाहाच्या उलट वाहत माझ्याच दिशेने येत होती. फांदीखाली येताच ती थांबली. मी उत्सुकतेने पाहू लागलो, पण इतक्यात 2 क्रूर डोळे पाण्यावर चमकू लागले. मगर आता एवढंच बाकी होतं. माझ्या तोंडचं पाणी पळालं. मी फांदीवर अधिक उंच जाण्याचा प्रयत्न करू लागलो, पण खारफुटीची झाडं अधिक उंच वाढत नाहीत. ती 5-6 फूट लांबीची मगरही आता आपला अक्राळ विक्राळ जबडा वर करून माझ्यावर झेप घेण्याच्या प्रयत्नात होती. मी थोडा आणखी वर चढलो. खाली पाण्यात निरंतर छपछप आवाज ऐकू येऊ लागला. 1-2 त्या चिडलेल्या मगरीने झाडाला धडकाही दिल्या. मगर मिठीत सापडू नये म्हणून त्या झाडालाच घट्ट मिठी मारली. जवळची एक मनगटा इतकी जाड फांदी तोडली. त्याने त्या मगरीला खाली ढकलू लागलो. काही वेळ प्रयत्न करून ती पुन्हा त्या काळ्याशार पाण्यात गायब झाली. मी आसपास नजर भिरकावली. आता मला या किनाऱ्यापासून त्या किनाऱ्यावर सर्वच ठिकाणी लुकलुकणाऱ्या डोळ्यांच्या जोड्या दिसू लागल्या होत्या. एकाच रात्रीत मी किती संकटांतून स्वतःचा जीव वाचवावा. देवाचाही राग येऊ लागला. पण लवकरच पहाट झाली.
काळ्या ढगांची सेना अजूनही आभाळात तैनात असल्यामुळे प्रकाशात तितकासा जीव नव्हता, पण थोडंफार दिसू लागलं. मी एका फांदीवरून दुसऱ्या असं करत करत कितीतरी तासांनी ती भयंकर जीवघेणी दलदल पार केली. मग कपड्यांची लखतरे अंगावर वागवत कुठल्या तरी गावापाशी पोचलो. घरी सोड, तू मागशील तेवढे पैसे देतो, असा एका ट्रकवाल्याशी सौदा केला. त्याने घरापर्यंत सोडलं. दारात मला त्या अवस्थेत पाहून बायकोने मुलाबाळांनी हंबरडा फोडला. जीवानिशी वाचलो हेच नशीब. पुढे महिनाभर खाटेवर पडून होतो. दूषित पाणी पोटात गेल्याने टायफॉइडही झाला, पण तिथेही मृत्यूला चकवलेच. नंतरचे दिवस खाटेवर पडून त्या काळरात्रीची बातमी दिवसरात्र दूरदर्शनवर पाहत होतो. 2 एसटी बसेस आणि कितीतरी वाहनं वाहून गेल्याचा अंदाज होता. बचाव पथकाने प्राणपणाला लावून शोधमोहीम हाती घेतली असली तरी कुणीच जिवंत सापडलं नाही. कुणी बचावणं शक्यच नव्हतं इतका तो अपघात महाभयंकर होता. बाजूलाच नवीन पर्यायी पूल उपलब्ध असताना हा जुना गलितगात्र पूल निदान त्या पुरात तरी वाहतुकीसाठी का बंद केला नाही म्हणून राजकारणी एकमेकांवर चिखलफेक करत होते. परंतु त्याचा कोणालाच आता काही फायदा नव्हता. मी अनारक्षित तिकीट काढून गाडीत चढलो असल्यामुळे माझ्याबद्दल कोणालाच काही ठाऊक नाही, मला कळूही द्यायचं नाही, आणि तूही कोणाला सांगू नकोस. त्या मनुष्याची थरार कथा संपली. माझ्या डोळ्यातून आसवे गळतील की काय असे वाटत होते. इतक्यात गाडीचा आवाज बदलला. हे बघ, आपली गाडी पुन्हा सावित्रीच्या नव्या पुलावरूनच जाते आहे, तो माणूस उत्सुकतेने म्हणाला. कुतूहलाने आणि डोळ्यातील आसवे लपवण्यासाठी मी उजवीकडच्या खिडकीबाहेर नजर टाकली. अंधारात बाहेर नदीचं पाणी चमकताना दिसत होतं. मी पुन्हा जेव्हा शेजारी नजर टाकली तेव्हा तो इसम कुठेच नव्हता. गाडी अजून थांबली नव्हती. मग तो उतरेल तरी कसा? तो नक्की त्या दिवशी अपघातातून वाचला होता ना? की एकाएकी राजेश गप्प बसला. आम्ही जे समजायचं ते समजून गेलो. आमची गाडी बऱ्यापैकी वेगाने जात असली तरी तो रानटी भाग अजून संपतच नव्हता. अचानक मला काहीतरी ऐकल्याचा भास झाला. मी काचेला कान लावला. खरोखरच काहीतरी कुजबूज ऐकू येत होती. सांग, सांग मी कुठे लपलोय. आता तर मी पुरता हादरलोय. एकाच माणसाबरोबर असं दोनदा कसं काय घडू शकतं? राजेशने म्हटले. तो हादरलाय हे त्याच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसत होतं. अरे पण नक्की झालंय तरी काय? नीट सांगशील? मी विचारलं. ठीक आहे, मग पहिल्यापासून ऐक, राजेश सांगू लागला. शनिवारी रात्री पुन्हा एका कामानिमित्त अचानक गावी जावं लागलं. आधीच्या धक्कादायक अनुभवामुळे एसटीने किंवा कुठल्याही बसने जाणं मी हल्ली टाळतो. लॉकडाऊनमुळे रेल्वेचे पर्यायही बरेच कमी होते. मी शेवटपर्यंत प्रयत्न केला तरी आरक्षण मिळाले नाही. जाणं महत्त्वाचं होतं म्हणून मग बॅग घेऊन निघालोच. ठरवलं जी मिळेल ती कार जीप वगैरे पकडायची, नाहीतर खाजगी गाडीने कोकणात जाणारा कोणी एकटा दुकटा असेल तर त्याच्याकडे लिफ्ट मागायची. 400-500 रुपये घे म्हणायचं, पण इथे इथे सोड, कित्येक जण जातात असे दर शनिवारी. तसा मीही निघालो. संध्याकाळी 5 घर सोडलं. 8 हायवेवर हात हलवत उभा होतो. कुठलीच गाडी मिळाली नाही. माझ्या समोर 2-3 एसट्या अर्ध्या रिकामी गेल्या, पण आत पाऊल ठेवायची हिंमत झाली नाही. आता काय करायचं? पुढच्या तासाभरात नाहीच कोणी मिळालं तर इथून थेट स्टेशनला जाऊ आणि शेवटच्या गाडीचं तात्काळ तिकीट देतात का ते तरी पाहू. असं ठरवून फुटपाथवरच्या एका झाडाखाली बॅग टेकून उभा राहिलो. तेव्हाच हॉर्न वाजला. थोडं पुढे जाऊन एक गाडी उभी राहिली.
वाळवंटा ठरवलेला प्रवासी मृगजळाकडे धावतो तसा बॅग घेऊन मी त्या गाडीकडे धावलो. उघड्या खिडकीतून आत डोकावलो. गाडी चांगली नवीनच वाटत होती. चालवणाराही तरुण आणि सभ्य वाटला. व्यवसायाने ड्रायव्हर नक्कीच नसावा. कुठे जायचंय त्याने विचारले. संगमेश्वर मी म्हटलं. अरे वा, मीही देवरुखलाच निघालोय. बस की मित्रात जाऊया गप्पा मारत, तो खुश होत म्हणाला. मी टुणकन आत उडी मारली, पण लगेचच आठवून विचारलं, किती घेणार? तू दिलेस तर सगळेच घेईन, तो म्हणाला. मग एकाएकी हसू लागला. पैशाची काही गरज नाही मला, देवाने भरपूर दिलंय. सोबतीचीच थोडी उणीव आहे, ती आज तू पूर्ण कर. आपल्या या लांबलचक प्रवासात मला बोर होऊ देऊ नकोस, नाहीतर मला डुलकी लागेल. त्याची तुम्ही काळजीच करू नका. मला सवयच आहे प्रवासात न झोपायची. आमचा ग्रुप आहे 9 घोष्ट नावाचा. आम्ही पिकनिक किंवा नाईट ड्राईव्हला निघालो की कोणीच झोपत नाही, नियमच आहे तसा, मी म्हटलं. छान छान, आयुष्यात मित्र असावेच, नाहीतर एकट्याने जगणंच काय, मरणंही खूप अवघड असतं, तो गाडी स्टार्ट करत म्हणाला. आणि आमचा प्रवास सुरू झाला. तो उत्तम ड्रायव्हर असावा. मुंबईच्या ट्रॅफिकमधून तो अशा प्रकारे गाडी चालवत होता जणू दगडगोट्यांमधून वाट काढत सापच पुढे सरकत जावा. तुमचं नाव काय? मी विचारलं. नावात काय आहे मित्रा? चल सुरेश समज. आणि अहो जाहो वगैरे करू नकोस, अरे तुरेच कर, तो म्हणाला. सुरेश, मित्रा माझं एक ऐकशील, जेव्हा कधी आपण सावित्री पुलावर पोचू तेव्हा गाडी आरामात चालव. म्हणजे आताही नीटच चालवतोयस तू, पण पूल आला की आणखी काळजी घे, जपून चालव. एकदा तो पूल पार झाला की मग जाऊ दे सुसाट, मी रिक्वेस्ट केली. का रे, इतका भीतोस त्या पुलाला? 5 वर्ष झाली की आता सरकारने दुसरा नवा पूलही उभा केलाय. तू म्हणशील तसा जाऊ, पण मॅटर काय आहे? त्याने जराही लक्ष ढळू न देता विचारलं. 3 ऑगस्ट 2016 तो महाभयंकर अपघात झाला. 2 ST buses आणि काही गाड्या पुरात वाहून गेल्या. काय होतंय हे कळण्याआधीच त्या दुर्दैवी जीवांना प्राण गमवावा लागला. कुणीच वाचलं नाही. त्या क्षणी त्या एसटीत असणाऱ्यांचे काय झाले असेल याची कल्पना करूनही अंगावर शहारा येतो. मग तुला असा कोणी भेटला जो मी स्वतःच त्या एसटीत होतो असं सांगत असेल तर काय करशील? मी विचारलं. काय म्हणतोस, तुला भेटला होता असा कोणी? कोण होता तो आणि कुठे भेटला? सुरेशने उत्साहात एकामागून एक प्रश्न विचारले. तो कोण होता हे मला सांगता येणार नाही, मी तसं वचन दिलं होतं त्याला. पण त्याने सांगितलेली हकीकत मात्र अंगावर शहारे उठवणारी होती. त्या काळ रात्री तो त्या एसटीतच होता. तुटक्या पुलावरून पुराने तुडुंब भरलेल्या नदीत एसटी कोसळली तेव्हा तो इमर्जन्सी एक्झिटमधून बाहेर फेकला गेला. पुरात गटांगळ्या खात असतानाच त्याच्या हाती वाहत जाणारे एक झाड लागले. असंच कितीतरी वेळ तरंगत राहिला. शेवटी दूर कुठेतरी दलदलीच्या भागात एका खारफुटीच्या झाडावर कसाबसा चढला. त्यावेळी सुद्धा दुर्दैवाने त्याची पाठ सोडली नव्हती. सावित्री नदीतल्या क्रूर मगरींनी त्याच्यावर हल्ला चढवला. तो झाडाच्या शेंड्यावर रात्रभर कुडकुडत बसला. दिवस उजाडल्यावर ते खारफुटीचं जंगल पार करून बाहेर पडला. मी ती कर्मकथा थोडक्यात ऐकवली. पण शेवटी वाचला ना तो, नशीबच बलवत्तर म्हणायचं त्याचं. सगळेच इतके सुदैवी नसतात. अशा अपघातातून सहसा कोणी वाचत नाही, सुरेश म्हणाला. खरंच तो वाचलाय असं सांगता येणार नाही, कारण ही घटना घडल्यावर 2 वर्षांनी त्याच मार्गावर त्याच पुलाजवळ एसटीतच हा मनुष्य मला अचानक येऊन भेटला आणि ही कथा ऐकवली. मग एकाएकी चालत्या एसटीतूनच अदृश्य झाला. आता तो खरंच त्या अपघातातून वाचला होता की नाही कसं समजायचं? मी दबक्या आवाजात म्हटलं. सुरेशला हसूच आलं. तो म्हणाला, रागावणार नसशील मित्रा तर खरं सांगू, तुला कुणीतरी चक्क बनवलंय. नाही रे, जेव्हा तो आपला अनुभव सांगत होता ना तेव्हा मी त्याच्या डोळ्यात पाहिलंय. त्याने जे सहन केलं त्याची धग त्याच्या डोळ्यात जाणवली मला. शिवाय इतकं खरं खुरं, इतकं हुबेहूब वर्णन करणं हॉलिवूडवाल्यांनाही जमलं नसतं. तो नक्कीच त्या प्रसंगातून गेला असणार.
फक्त तो जिवंत राहिला की नाही हे मात्र कळत नाही, मी म्हटलं. म्हणजे एका भूतानेच येऊन तुला आपला प्रत्यक्ष अनुभव सांगितला असं म्हणायचंय तुला? ठीक आहे, मी विश्वास ठेवतो, पण 5 वर्षांआधी तू असं काही मला सांगितलं असतंस तर मी तुला वेड्यातच काढलं असतं, कारण त्यावेळी मी खूपच प्रॅक्टिकल होतो. भूतखेतं आणि इतर फालतू गोष्टींवर माझा अजिबात विश्वास नव्हता. भरपूर काम आणि भरपूर पैसा हेच परम सत्य आहे असं मानायचो मी. परंतु 5 वर्षांआधी त्यात सावित्रीच्या पूल दुर्घटनेत माझा अगदी जवळचा मित्र सुधीरही सापडला होता. त्याच्यासोबत जे घडलं ते कळल्यावर या जगात अविश्वसनीय असं काहीच नाही हे मला पटलं. माझा जगण्याबद्दलचा दृष्टिकोनच बदलला. एकाएकी सुरेशचा आवाज जड वाटू लागला. मित्राच्या आठवणीने त्याला गहीवरून आलं असावं. मग मीही गप्प बसलो, थोडा वेळ जाऊ दिला. कदाचित आम्ही पेणच्याही पुढे आलो होतो. बोलण्यात वेळ कसा निघून जातो हे कळतच नव्हतं. मग सुरेश सांगू लागला, सुधीरविषयी काय बोलायचं, माझा अगदी जवळचा मित्र, एका बड्या कंपनीत कॉम्प्युटर इंजिनियर, स्वभावाने चांगला आणि वाईटही. त्याच्याच भाषेत सांगायचं तर मानवी शरीराच्या हार्डडिस्कमध्ये देवाने चांगले आणि वाईट अशा दोन्ही प्रकारचे सॉफ्टवेअर्स अपलोड करावेत असा होता तो. कष्टाळू, जिद्दी, वक्तशीर, लाथ मारेन तिथे पाणी काढेन अशा वृत्तीचा. एकदा त्याने कुठली जबाबदारी स्वीकारली की पार पाडल्याशिवाय त्याला तहानभूकही लागत नसे. मागे एकदा कंपनीने त्याच्यावर कसल्याशा अर्जंट कामाची जबाबदारी सोपवली. हा रात्रभर ऑफिसमध्ये काम करत राहिला. जेवण खाणं सोडूनच द्या, टॉयलेटलाही हा बेटा गेला नाही. तब्बल 16 तास स्क्रीनसमोर कटकट करत राहिला. आठवडाभराचं काम 16 तासात पूर्ण. 3 वर्षातच त्याचं प्रमोशन झालं. मुंबईत फ्लॅट, गाडी, आरामदायी लाईफस्टाईल सर्व काही मिळालं. ही झाली त्याची एक बाजू. पण दुसऱ्या बाजूला त्याचं हे अत्यंत वर्कहॉलिक असणंच त्याला माणसांपासून दूर घेऊन जात होतं. सुधीरचे आई वडील तो लहान असतानाच गेले. इतर नातेवाईकांशी त्याने फारसे संबंध ठेवले नाहीत. आयुष्यात जितकी जास्त माणसं तितके जास्त प्रॉब्लेम्स असं त्याला वाटायचं. म्हणून नात्यांच्या जाळ्यात न गुरफटता तो काम करत राहिला, यशस्वी झाला. पण अखेर माणूस तो माणूसच. काम करून थकला की त्याला घराची ओढ लागते, आणि घर म्हणजे फक्त सर्व सुखसोयी असलेला फ्लॅट नसतो. तिथे आपल्या माणसांचीही गरज असते. याच भावनिक अवस्थेत असताना त्याचे लग्न जुळले. वर्षभरातच गोंडस मुलगीही झाली. त्याच्या फ्लॅटला घराचे रूप आले. परंतु कुटुंब वाढले म्हणजे खर्च वाढला, जबाबदारी वाढली. अचानक पुन्हा एकदा त्याच्यातला मूळ वर्कहॉलिकपणा जागा झाला. त्याने स्वतःला अक्षरशः कामात बुडवून घेतले. इतके की डिनर आणि झोप फक्त या 2 गोष्टींसाठीच तो घरी यायचा. त्याची बायकोही समजूतदार होती. त्याचा हा सगळा आटापिटा आपल्यासाठीच चाललाय असं मानून तिने दिवस ढकलले. पण मुलीच्या पहिल्या वाढदिवसाला, तू सर्व तयारी कर, मी केक कापण्याच्या वेळेस पोचतो असे सांगून तो गेला तेव्हा बिचारी नाराज झाली. तरीही तिने त्याला माफ केले असते जर तो खरंच केक कापण्यासाठी वेळेवर पोचला असता. पण तो त्या रात्री घरी परतलाच नाही. कंपनीत सर्व्हर ब्रेकडाऊन झालाय, सगळी कामं खोलंबळेत, तुम्ही उरकून घ्या, मी उद्या सकाळीच येईन असा मॅसेज त्याने तिला पाठवला. पण तोपर्यंत तिने मुलीसोबत घर सोडलंही होतं. गाडी करून ती थेट कोकणात आपल्या माहेरी निघून गेली. तो घरी परतला तेव्हा त्याला तिची चिठ्ठी मिळाली. तुम्ही आमच्यासाठी पैसा कमवत आहात, पण आम्हाला पैशापेक्षा तुमची गरज अधिक आहे. कामापेक्षा कुटुंब मोठं आहे हे कळेल तेव्हाच आम्हाला घ्यायला या. फ्रीजमध्ये ठेवलेला मुलीच्या वाढदिवसाचा केक खाता खाता त्याने ही चिठ्ठी वाचली. त्याला गहीवरून येऊ लागलं, पण लगेचच त्याने स्वतःला सावरलं. आपलं काय चुकलं? खूप काम करणं, पैसा कमवणं ही चूक कशी काय होऊ शकते? उद्या जर आपल्या हातून काम होणं थांबलं तर कोण येणार आहे मदतीला? थोडा वेळ जाऊ दे, ती स्वतःच येईल परत असा विचार करून त्याने आठवडाभर जाऊ दिला. या आठवडाभरात तिने एकही फोन किंवा मॅसेज केला नाही किंवा फोटो पाठवून आज आपली परी पप्पा म्हणाली, आज तिने पहिलं पाऊल टाकलं वगैरे आनंदाच्या बातम्या पुरवल्या नाहीत.
तो रात्री अपरात्री कधीही घरी आला तरी गरमागरम जेवण तयार नसायचं. सकाळी घाई गडबडीत कामाला निघाला की चहा नाश्ता टिफिन वगैरे आयता तयार मिळायचा नाही. घरभर पसरलेली लेकीची खेळणी, इथून तिथून तिचं रांगत जाणं, रडणं, या सगळ्या गोष्टींना तो प्रचंड मिस करू लागला. काल परवापर्यंत या गोष्टी आपल्या कामात व्यत्यय आणणारे प्रॉब्लेम्स आहेत असंच त्याला वाटायचं. आज त्याच गोष्टींनी आयुष्य बनलं होतं हे त्याला जाणवलं. चूक उमगली. पैसा महत्त्वाचा आहेच, पण ज्यांच्यासाठी पैसा कमवायचा ते अधिक महत्त्वाचे आहेत. स्वतःच्या लग्नालाही त्याने अवघ्या 3 दिवसांची रजा टाकली होती. आता मात्र त्याने चक्क 10 दिवसांची सुट्टी घेतली, भरपूर खरेदी केली. खेळणी कपडे खाऊ वगैरे तर घेतलाच, पण त्याच्या लेकीच्या खेळण्यात असलेली निळ्या रंगाची गाडी तिची आवडती, म्हणून त्यानेही तशीच छोटी नवी निळी गाडी विकत घेतली. तिच्यात बसून आपण खूप खूप फिरायचं, मग घरी परतायचं असं त्याने ठरवलं. 1-2 बायकोला फोन करून हे सगळं सांगावं असंही त्याला वाटलं, पण सरप्राईजच राहू द्यावं, त्याने अधिक मजा येईल. उद्या सकाळी अचानक आपला पप्पा खेळण्यासारख्या इटुकल्या निळ्या गाडीत येऊन अंगणात उभा आहे आणि गाडी खाऊ आणि खेळण्यांनी खच्चून भरलेली आहे हे जेव्हा त्याच्या लाडक्या लेकीला कळेल तेव्हा ती किती खुश होईल. मग पुढचे 10 दिवस आपण एकत्रच फिरणार आहोत, त्यानंतरही मी रोज फक्त 8 तास काम आणि मग बाकीचा वेळ घरी कुटुंबासोबतच घालवणार असं वचन बायकोला दिल्यावर तिचाही राग निवळेल याची त्याला खात्री होती. आठवडाभरातच त्याला गाडीची डिलिव्हरी मिळाली. आपल्या या नव्या कारबद्दल त्याने कुणालाच सांगितलं नव्हतं, त्या दोघींशिवाय त्याचं होतच कोण. तो दिवस होता 3 ऑगस्ट 2016. मुंबईत मान्सून मुसळधार कोसळू लागलेला. ठरल्याप्रमाणे तो त्यांना आणायला निघाला. शहराबाहेर पडला तेव्हा रात्र झाली होती. पाऊस सोबतीला होताच त्याला पावसात ड्रायव्हिंग करणं आवडायचं, पण रस्ते खराब असल्याने सावकाश आणि सावधपणे गाडी चालवावी लागत होती. जसजसा तो पुढे जात होता तसतसा पावसाचा माराही वाढू लागला. सरींनी जोर धरला. अंधारात आसपास दिसत नव्हतं, पण जेव्हा जेव्हा गाडी छोट्या पुलांवरून जायची तेव्हा तेव्हा खाली रोरावत जाणाऱ्या नदीचा किंवा ओढ्याचा प्रचंड आवाज काणी पडायचा. पुलाला हादरे जाणवायचे. हेडलाईट्सच्या उजेडात पाऊस कापत तो त्या पुलावरून पुढे निघायचा. कधी एकदा गावी जाऊन पोचतो असं त्याला झालेलं. आपण अनपेक्षितपणे तिथे पोचल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद दिसेल तो त्याला नजरेत साठवून ठेवायचा होता, पण प्रत्यक्षात पावसामुळे नेहमीपेक्षा दुप्पट वेळ लागत होता. अखेर त्याची गाडी सावित्री नदीपर्यंत पोचलीच. दोन्ही पुलांसमोर वाहनांच्या रांगा लागलेल्या. नव्या पुलासमोर 1-2 वाहने जास्त होती म्हणून त्याने जुन्याच पुलावर गाडी चढवली. त्याच्या पुढे 1-2 वाहने मध्ये अंतर ठेवून संथ गतीने सरकत होती. त्याने आरशातून मागे पाहिलं. 2 एसटी बसेस, सुमो आणि इतर काही गाड्या हॉर्न वाजवत होत्या. हो, जातोय पुढे, मलाही उशीरच होतोय, तो स्वतःशीच पुटपुटला. आधीच अंधार, त्यात पावसाचं तांडव, लखलखणाऱ्या विजा. पुलावर गाडी चढताच एकाएकी त्याला कससंच वाटू लागलं. आताच मागे फिरावं, दुसऱ्या पुलाने जावं असं काहीसं वाटलं, पण मागे इतर वाहने होती. तो अंधार आणि पावसाच्या धारा कापत पुढे निघाला. पुराच्या प्रवाहाचा प्रचंड आवाज आणि पुलाला बसणारे हादरे छातीत धडकी भरवत होते. त्याच्या पुढे असणाऱ्या गाड्या आता आणखी दूर गेल्या होत्या. त्यांच्या मागचे दिवे मात्र लुकलुकत होते. अचानक पुलाला एक मोठा हादरा जाणवला. त्यापाठोपाठ काहीतरी नदीत कोसळल्याचा भयंकर आवाज. गाडीही हादरली. काय झालं हे सुधीरला कळेनात. पुलच कोसळला असावा असे त्याला वाटले, पण दूर निघून गेलेल्या पुढच्या गाडीचे दिवे अजूनही अंधुक दिसत होते. लवकरात लवकर हा पूल पार करावा म्हणून त्याने वेग वाढवला आणि थोडं पुढे जाताच गाडीचा आधारच हरपला. जणू कुणीतरी खालून रस्ता खिसकावून घेतला असावा. तुटलेल्या पुलावरून आडवी गाडी उभी होऊन थेट खाली जाऊ लागली. त्याला काही कळायच्या आतच पुराने फुगलेल्या नदीत जाऊन पडली.
त्याला शेवटचं जे दिसलं ते हेच की त्याच्या गाडीच्या हेडलाईट्सचा प्रकाश त्या गढूळ पाण्याच्या पृष्ठभागावर चकाकत होता आणि निमिषभरातच गाडी त्यावर जाऊन आदळली, थेट आत गेली. काचा बंद असल्याने पाणबुडीसारखी मधोमध तरंगू लागली. भयंकर लाटा गढूळ पाणी गाडीवर चारही बाजूंनी आघात करू लागलं. गाडी प्रवाहासोबत वाहत चालली. पोहायला आलेल्या मुलांनी एका पाठोपाठ एक नदीत उड्या घ्याव्यात तसे ठराविक अंतराने पाणी फुटल्याचा अस्पष्ट आवाज त्याच्या कानी पडत होता. आपल्या पाठच्या गाड्यांनाही पूल तुटल्याचे कळले नसावे हे तो समजून चुकला. भयानक संकटात अडकलोय. आता काय करावं? सीटबेल्ट बांधून ठेवावा, स्टिअरिंग घट्ट धरावं की ब्रेक मारावा? त्याला काहीच कळत नव्हतं. कधी लाटांवर कधी लाटांखाली अशी गाडी वाहत चाललेली. काचांवर पाण्याचा दबाव क्षणाक्षणाला वाढत चाललेला. जसजशी गाडी वाहत चालली तसतशी अधिक पाण्याखाली जाऊ लागली. काचा तटतटू लागल्या. कोपऱ्यांमधून बारीकशा धारा आत येऊ लागल्या. सुधीरला उमगलं, असे काहीच न करता बसून राहणं म्हणजे जलसमाधीच. गाडी कुठेतरी जाऊन तळाशी बसेल आणि मग आपलं बाहेर पडणं अवघड होऊन जाईल. त्याला पोहता येत होतं. त्याने निश्चय केला या गाडीतून बाहेर पडायचं. जमेल तसं पोहायचं, हातपाय मारायचे, तरंगत राहायचं. नशिबात असेल तर कुठल्या तरी किनाऱ्याला लागूच. त्याने गाडीच्या दाराला हात घातला, पण पूर्ण सिस्टमच लॉक झाली असावी. कुठलंच दार उघडेना. बाहेरून पाण्याचा प्रचंड दबाव. पाटीतून येणाऱ्या धारांमुळे गाडीतही आता पाणी साठू लागलं होतं. तो घाबरला. आता काय करायचं? गाडी लाटांमधून वेडी वाकडी वाहत जात असल्याने त्याला धड बसणंही जमेना. वॉशिंग मशीनमध्ये कपडे घुसळले जावेत तसा तो गाडीत आदळत आपटत निघाला होता. इतक्यात समोरच्या काचेला फट पडलीच. त्यातून एक जोरदार फवारा आत येऊ लागला. तो समजून चुकला, आता या काचापुराच्या पाण्यासमोर फार काळ तग धरणार नाही. सर्व बाजूंनी एकदम पाणी आत येऊ लागलं तर गाडीतच बुडून मरू. त्याआधीच बाहेर पडायला हवं. तो सीटवर टेकला आणि पुढच्या काचेवर लाथेने आघात करू लागला. काच फोडून बाहेर पडावं आणि पोहत किनारा गाठावा हा एकच मार्ग उरला होता. त्याने त्या तडकलेल्या काचांवर लाथा मारायला सुरुवात केली. आश्चर्याची बाब म्हणजे गाडीचे दिवे अजूनही पेटतच होते. त्या प्रकाशात त्याला प्रवाहात चाललेली ढवळाढवळ दिसे. गढूळ पाणी, अंधार, वाहत चाललेल्या वस्तू आणि एका क्षणी तर चक्क एक क्रूर जबडाच दिसला. त्याचा डोळ्यांवर विश्वासच बसेना, पण एक अकराळ विकराळ मगरच त्याच्या गाडीभोवती गिरक्या घालत होती असं त्याला दिसलं. म्हणजे गाडीतून बाहेर पडल्यावर श्वास रोखून धरणं आणि पुराच्या लाटांचा सामना करून पृष्ठभागावर पोचणं, यासोबतच त्या क्रूर मगरीच्या जबड्यातून निसटणं हे धाडसही त्याला पार पाडावं लागणार होतं. मृत्यू सर्व बाजूंनी टपून बसला होता. त्याने डोळे मिटले. आधीही तो यंत्रवतच जगत होता, त्यावेळी त्याला मृत्यूची पर्वा नव्हती. पण आता त्याला जगायचं होतं, जगणं सुंदर बनवायचं होतं. त्याचवेळी मृत्यूने त्याच्या भोवती फास आवळला. त्याने आपल्या पत्नीचा मुलीचा चेहरा डोळ्यांसमोर आणला. त्यांना कल्पनाही नसेल की आपण आता कुठल्या परिस्थितीत आहोत. महिनाभर आधीच त्याची पत्नीसोबत वादावादी झाली होती. कंपनी त्याला वर्षभरासाठी दुबईच्या हेड ऑफिसमध्ये पाठवणार होती. तोही जायला उत्सुक होता. घरी त्याने हे सांगताच ती नाराज झाली. एक दिवस इतके दूर जाल की आम्हाला तुमचं दिसणंही अवघड होऊन जाईल असं ती म्हणाली होती. आज ते खरं ठरणार होतं, पण वेगळ्या अर्थाने. जेव्हा जगण्याची सर्वात अधिक निकड होती तेव्हाच मृत्यूने त्याच्या दारावर धडक दिली होती. पण त्याला जगायचं होतं, चुका सुधारायच्या होत्या. आता तो कुठे आणि कोणत्या परिस्थितीत अडकलाय हे एक त्याला सोडून इतर कुणालाच ठाऊक नव्हतं. तो असा एकाएकी गायब झाला असता तर तो आपल्याला कायमचा सोडून दुबईला निघून गेला असं वाटून कदाचित ती आयुष्यभर त्याचा तिरस्कार करत राहिली असती. आपण आपली चूक सुधारण्याचा निदान प्रयत्न केला हे तरी तिला कळावं म्हणून तो फोन शोधू लागला. गाडीत आता अर्ध्यापेक्षा अधिक पाणी भरलं होतं, त्यामुळे ती जवळपास पाणबुडीसारखीच पाणी ढवळत पुढे चालली होती. कुठेतरी भिजत पडलेला फोन त्याच्या हाती लागला. डोकं कसं बसं पाण्याबाहेर ठेवून त्याने नंबर डायल करण्याचा प्रयत्न केला,
पाणी गेल्यामुळे मोबाईल सुरू होईना आणि त्याच वेळी समोरची काच तडकली. धरण फुटल्यासारखा पाण्याचा लोंढा आत आला. त्याने बाहेर पडण्याऐवजी तो गाडीत अधिकच आत फेकला गेला. सीटमध्ये अडकून पडला. एका मागोमागे एक सगळ्याच काचा फुटल्या. पाणी आत येतच राहिलं. गाडी तळाला जाऊन बसली. नाकातोंडात पाणी जाऊन गुदमरताना त्याने शेवटचं बाहेर पाहिलं तेव्हा तीच मगर हपापलेल्या डोळ्यांनी गाडीभोवती गिरक्या घालताना दिसली. शेवटचा प्राणवायू शरीरात शिल्लक असताना त्याने पुन्हा एकदा बाहेर पडण्याचा निकराचा प्रयत्न केला पण जमलंच नाही. तो अडकून बसला होता. अखेर श्वास संपला. शेवटचे बुडबुडे नाकातोंडातून बाहेर पडले. तो कदाचित त्या अपघाताचा पहिला बळी असावा. त्याचे जाणे वाईटच पण कुणालाही न कळवता जाणे आणखीच वाईट. तो त्या अपघातात गेला हे कुणाला ठाऊकच नाही. कुठलाच संपर्क नाही म्हणून त्याच्या पत्नीने चौकशी केली तेव्हा तो 10 दिवसांची सुट्टी घेऊन गेला इतकंच कळलं. कुठे गेला, का गेला कुणालाच ठाऊक नाही. सगळ्यांना वाटते चांगली ऑफर मिळाली म्हणून तो सर्व काही मागे टाकून परदेशात नवीन कंपनीत रुजू झाला. खरं कधी कुणाला कळणारच नाही. म्हणतात ना, ज्यांचं जाणंच कळलं नाही त्यांच्यासाठी कोण रडणार. सुधीरसाठीही कोणीच रडलं नाही. सुरेश गहिवरला. त्याने गाडी स्लो केली. मग बाहेर पाहत म्हणाला, बघ तोच पूल आला, बोल कशी चालवू. बाहेर पाहताच मला धडकीच भरली. तसाच अंधार, फक्त पाऊस नव्हता. एक गुढ धुकं मात्र नदीवर पुलावर साकळलेलं होतं. मी त्याला म्हटलं, बाबा तू गाडी घेऊन पूल पार कर, मी मागून चालतच येतो. आता मला गाडी किंवा एसटी कशानेच हा पूल पार करायचा नाही. तू म्हणशील तसं. सुरेश तयार झाला. मी बॅग खांद्याला लावून उतरलो. त्याने धुक्यातून भुरकन गाडी पुढे नेली. मी सावकाश पुलावरून चालू लागलो. गाडी जास्त लांब गेली नव्हती. पुढे दिवे असल्याने बऱ्यापैकी दिसत होतं. सुरेशच्या गाडीचा रंगही निळाच होता. मी गाडीत बसलो तेव्हा मागे बऱ्याच भेटवस्तू आणि खेळणीही पडलेली दिसली. एकाएकी डोक्यात प्रकाश पडला. सुधीरचं जाणं कुणाला कळलंच नाही तर मग सुरेशला कसं ठाऊक. तेही इतक्या बारकाईने. माझ्या अंगावर कचकचीत काटा उठला. धुकं कापत मी पुढे नजर टाकली. पुलापलीकडे आता कुठली गाडीच नव्हती. हळूहळू धुकंही विरत गेलं. मी आसपास पाहिलं. त्या दुर्दैवी पुलावर मध्यरात्री मी एकटाच उभा होतो. या पुलाबरोबर माझं नक्की काय नातं आहे सांगता येत नाही. पण त्या काळ रात्रीच्या जिवंत आठवणी त्या दिवशी अतृप्त आत्म्यांसारख्या मानगुटीवर बसल्या पुन्हा एकदा. राजेशचं बोलणं संपलं. मी ऐकतच राहिलो. डोळ्यांसमोर तो तुटका पूल तरळून गेला आणि तेच वाक्य मनात पुन्हा पुन्हा सतावू लागलं. ज्यांचं जाणंच कळलं नाही त्यांच्यासाठी कोण रडणार आहे.